नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात सांगणार आहे, अगदी विरोधकांनाही माहिती आहे पुढचं युतीचं सरकार येणार आहे. असे आदर्श मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या प्रचंड मोठ्या सभेमध्ये ज्यांचा प्रचार करण्याकरता आणि ज्यांना 24 तारखेला प्रचंड मताने निवडून देण्याकरता आपण आलो आहोत, ते खऱ्या अर्थानं ज्यांचा उल्लेख पुरंदरचा वाघ म्हणून आपण करतो, राज्याचे राज्यमंत्री विजयबापू शिवतरे, आमदार प्रसाद लाड मंचावर उपस्थित, बाबाराजे जाधवराव, संगीताराजे निंबाळकर, जलिंदरजी कामठे, सचिनजी लवाने, पंडित दादा मोडक, राहुलजी शेवाळे, गंगाराम जगदळे, दिलीप भाऊ यादव, शंकर नाना हरणे, रमेश जाधव, सचिन भोंगळे, अभिजित जगताप, साकेत जगताप, कैलास जगताप, धनंजय कामटे, तिराव कामटे, त्याचप्रमाणे ऋतुजाताई जाधव, आरपीआयचे पंढरीनाथ जाधव, सर्वच या ठिकाणी मंचावर उपस्थित. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती या आपल्या महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता निवडणूक ही 5-7 दिवसांवर आली आहे, पण कोणीतरी मला असं म्हणाले या निवडणुकीत मजाच येत नाही. म्हटलं काय झालं, का मजा येत नाही? म्हणाले निवडणुकीत काही चुरसच नाही आहे. म्हणाले पूर्वी निवडणुका व्हायच्या आम्ही शर्यती लावायचो, हा पक्ष येईल, तो पक्ष येईल, याच्या एवढ्या जागा येतील, त्याच्या एवढ्या जागा येतील, जोरदार चुरस असायची. पण या निवडणुकीमध्ये 5 वर्षाच्या शेमड्या पोराला विचारलं कोण येईल, तर तो सांगतो महायुतीचंच सरकार येईल, अशी ही निवडणूक या ठिकाणी. बंधू भगिनींनो, काय अवस्था आपल्या समोर आहे? काँग्रेस पक्ष आहे, त्याचे नेते राहुल गांधी आहेत. किती चांगला आहे त्याचे नेते राहुल गांधी आहेत. खरं म्हणजे निवडणूक सुरू झाली म्हणूनच यांना मिळालं असेल करायचं नाव सारखं सांगा. निवडणूक सुरू झाली तर मी म्हटलं राहुल गांधी काही महाराष्ट्रात दिसत नाही आहेत, कुठे गेले? मला वाटलं हरियाणा ते निवडणूक आहे, हरियाणामध्ये असतील. ते हरियाणात नव्हते. मग मी म्हटलं नसतील हरियाणात, दिल्लीत असतील. ते दिल्लीत नव्हते. मग म्हटलं वायनाडला असतील. ते वायनाडलाही नव्हते. मग मला कळलं राहुल गांधी बँकॉक फिरायला गेले होते. इकडे निवडणुका सुरू आणि राहुलजी बँकॉक फिरायला गेले. काय बरोबर आहे, योग्य आहे त्यांचं. त्यांना माहिती होतं या महाराष्ट्रामध्ये येऊन कितीही डोकं आपटलं तरी मागच्या वेळेस 42 निवडून आले होते, यावेळेस 24 च्या वर काही निवडून येत नाही. आणि मग त्यांचे नेते सलमान खुर्शीद यांना विचारलं की तुमचे नेते बाहेर गेले आहेत. म्हणाले काय करायचं, आमच्या पक्षाचं दुर्दैव आहे, जेव्हा जेव्हा लढायची वेळ असते आमचे नेतेच पळून जातात, हे सलमान खुर्शीद म्हणाले. मग त्यांनी फोन लावला राहुल गांधींना, म्हणाले राहुलजी निवडणुका परत या. राहुलजी म्हणा येत नाही, हे म्हणा परत या, ते म्हणा येत नाही.
शेवटी यांनी सांगितलं अरे बाबा तोंड दाखवायला तर या, आम्ही काय थोबाड घेऊन आमच्या जनतेत जायचं की इथे आम्ही निवडणुका लढतोय आणि नेता बँकॉक फिरतोय. मग राहुल गांधी परत आले आणि परत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी 2-4 सभा घेतल्या आणि सभा घेताना ते विसरून गेले आपण कशाचा प्रचार करतोय, कोणाचा प्रचार करतोय. त्यांनी सभेत काय सांगितलं, 70 वर्षापासून तुमच्यावर अन्याय झालाय, 70 वर्षापासून भ्रष्टाचार चाललेला आहे, 70 वर्षापासून तुम्ही प्रताडित होता. त्यांना माहितीच नव्हतं की 70 वर्षातले 60 वर्ष त्यांच्याच परिवाराचं राज्य होत. 70 वर्षाचं सांगून दिलं. बापू मला असं वाटतं की तुमची लीड जर दुप्पट करायची असेल तर काँग्रेसच्या उमेदवाराला सांगा एक राहुल गांधीची सभा याही मतदारसंघात लावून द्या. त्यामुळे ही अवस्था आहे, काँग्रेसची अवस्था तीच आहे, राष्ट्रवादीची अवस्था तीच आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणी राहायला तयार नाही आहे अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे. ते सातत्याने आपल्या सरकारने काम केलंय. बंधू भगिनींनो, 5 वर्षामध्ये सगळ्या समस्या सुटल्या असा माझा दावा नाही आहे, 5 वर्षात सगळी दुःख संपली असाही माझा दावा नाही आहे, 5 वर्षात हे शक्य देखील नाही आहे. पण एक दावा निश्चित आहे, 5 वर्षाच्या आपल्या युती सरकारच्या कामाचा जर तुम्ही आढावा घेतला तर माझं ओपन चॅलेंज काँग्रेस राष्ट्रवादीला आहे, तुमचं 15 वर्षाच्या सरकारचा आढावा घेऊन त्याचा हिशोब तुम्ही द्या. 5 वर्षाचा हिशोब मी देतो, या 5 वर्षामध्ये तुमच्या 15 वर्षापेक्षा दुप्पट काम जर केलं नसेल तर जनतेमध्ये जाऊन मत देखील या ठिकाणी मागणार नाही. आज आपण बघा, आजच आपण वर्तमानपत्रामध्ये आपली एक जाहिरात आहे, आज 15 तारीख असल्यामुळे जाहिरातीचं टायटल आहे 15 पेक्षा 5 मोठे. आणि सगळ्या क्षेत्रांची आकडेवारी आपण दिली आहे की त्यांच्या 15 वर्षात त्या क्षेत्रात काय झालं आणि आपल्या 5 वर्षात काय झालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे 2.5 पट जास्ती, कुठे 5 पट जास्ती, कुठे 19 पट जास्ती, कुठे 100 पट जास्ती, हे 5 वर्षामध्ये आपण काम या ठिकाणी केलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो आणि या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याला आपण अनुदान दिलं, त्याच्या पाठीवर पाठीशी आपण उभे राहिलो आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण बघा 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 20,000 कोटी दिले होते, आपण 5 वर्षामध्ये त्याला 50,000 कोटी रुपये थेट त्याच्या खात्यामध्ये दिले. 1.5 लाख कोटीची गुंतवणूक शेती क्षेत्रामध्ये आपण केली आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात सिंचनाचं काम हे या ठिकाणी आपण केलं. मी खरोखर विजयबापू शिवतरेंचं अभिनंदन करेन. गुंजवणी सारखा जो प्रकल्प आहे या भागामध्ये, ज्या प्रकल्पातनं बंद पाईपलाईनच्या माध्यमातनं एक प्रचंड मोठं काम होणार आहे, पुरंदर तालुका असेल, वेला असेल, भोर असेल, या भागामध्ये जवळजवळ 21,000 हेक्टर पेक्षा जास्त जमीन ही ओलिता खाली येणार आहे. या गुंजवणी प्रकल्पाची संकल्पना तयार करण्यापासनं तर त्या प्रकल्पाचा वर्क ऑर्डर होतपर्यंत ज्या व्यक्तीने अहोरात्र मेहनत केली त्या व्यक्तीचं नाव विजयबापू शिवतरे आहे. अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले, प्रत्येक अडथळा पार करत करत या ठिकाणी हे काम बापूंनी केलं. राज्याच्या जलराखड्यामध्ये त्याच्याकरता परिवर्तन केलं, जल परिषदेची मान्यता घेतली, त्याचे टेंडर काढले. परंतु काही लोक त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकल्प या मतदारसंघात जर झाला तर बापूंना पुढचे 20 वर्ष आपल्याला हलवता येत नाही आणि म्हणून काही लोकांनी त्याच्या पाठीमागे लागून जाणीवपूर्वक केसेस टाकल्या, उच्च न्यायालयामध्ये केसेस टाकल्या, वे काढायचा प्रयत्न केला. पण जनतेचा आशीर्वाद आणि प्रामाणिकपणा जिथे असतो ईश्वराची साथ देखील तिथे असते आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने आदेश देऊन सगळ्या पिटिशन बेदखल केल्या आणि या ठिकाणी गुंजवणीचं काम सुरू करण्याकरता सगळा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला. बापू तुम्ही म्हणालात हे खरं आहे,
गुंजवणी प्रकल्पामुळे पुढचे 100 वर्ष या भागातले लोक तुमचं नाव घेतील, कारण ज्या ठिकाणी एक थेंब पाणी येण्याची शक्यता नव्हती आज तो सगळा भाग ओलिताखाली आणण्याचं काम चाललेलं आहे. एवढंच नाही बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग असेल, मग तो पुणे जिल्ह्याचा असो, सोलापूर जिल्ह्याचा असो, सांगली जिल्ह्याचा असो, सातारा जिल्ह्याचा असो, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करण्याचं काम आम्ही केलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी आम्ही दिला. आणि आता देखील आपण बघितलं असेल पुणे जिल्ह्यात पूर आला, त्याच्या आधी सातारा, सांगली, कोल्हापूर इथे पूर आला. आता आम्ही ठरवलंय पुराचं जे पाणी आहे याचं डायव्हर्शन कॅनाल तयार करायचा, त्याचे टनेल करायचे. पुराचं जे पाणी जे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं नाही, जे कर्नाटकच्या हिश्श्याचं नाही, या दोघांच्या हिश्श्याचं पाणी सोडून देखील पुराचं पाणी वाहून जातं, हे डायव्हर्शन कॅनालनी पाणी या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये आपण न्यायचं आणि त्या माध्यमातनं त्या दुष्काळी भागाला देखील सिंचित करायचं. याकरता वर्ल्ड बँकेची मान्यता घेऊन त्याची 22 लोकांची टीम आपण आणली आणि त्या माध्यमातनं या ठिकाणी मोठं परिवर्तन आपण सुरू केलं. जेव्हा सकारात्मक पद्धतीनं जनतेकरता आपण काम करतो त्यावेळी काय परिवर्तन आपण करू शकतो हे या ठिकाणी आपण बघितलं. खरं म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये राज्यमंत्री म्हणून बापूंनी केलेलं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग जलयुक्त शिवार सारखी आपली योजना असेल, जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, किंवा या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांनी आणलेला निधी असेल, मला असं वाटतं या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी जर कधी आला असेल तर तो गेल्या 5 वर्षामध्ये बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी आला. आणि म्हणून एक परिवर्तन होत आहे या महाराष्ट्रामध्ये. गेल्या 5 वर्षात आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण तयार केले, 10,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आपण तयार केले, 20,000 किलोमीटरचे आपण माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून येण्याचं काम केलं. आणि आज आपण बघा पालखी मार्गाचं काम ज्या प्रकारे चाललेलं आहे, येत्या काळामध्ये हा पालखी मार्ग पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे वारकरी आहेत त्यांना तर मदत होणारच आहे, पण इतका चांगला मार्ग या ठिकाणी आपण तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम होणार आहे. आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण सुरू केली, रस्त्यांची कामं असेल, पिण्याच्या पाण्याची कामं असतील. आपण 15-18 हजार गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याचं काम त्या ठिकाणी नेलं. पूर्वीच्या सरकारमध्ये 5 वर्षामध्ये 3-4 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना व्हायच्या, आपण 5 वर्षामध्ये 18 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. या महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला, आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी सांगितलं प्रत्येक गरीबाला घर द्या, गरीबाची जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंत पाहू नका, भाषा पाहू नका, प्रत्येक गरीबाला घर द्या, प्रत्येक गरीबाच्या घरी इलेक्ट्रिसिटी द्या, प्रत्येक गरीबाच्या घरी पाणी द्या, प्रत्येक गरीबाच्या घरी शौचालय द्या, प्रत्येक गरीबाच्या घरी उज्ज्वलाचा गॅस द्या. 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 7 लाख गरिबांना घरं आपण बांधून दिली, 10 लाख घरांचं काम आपण करतोय. आपण ठरवलंय 2021 सालापर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, प्रत्येकाचं स्वतःचं पक्क घर असेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये लोकांनी घरं बांधली, गावठाण विस्तार झाला नाही, त्यामुळे काहींची घरं सरकारी जमिनीवर आली, काहींची गायरान जमिनीवर आली, त्यांनी स्वतःच्या पैशांनी घरं बांधली, पण ग्रामपंचायतमध्ये नोंद मात्र अतिक्रमण म्हणून झाली. आपण निर्णय केला अशा सगळ्या घरांना मान्यता द्यायची आणि त्यांना त्या जमिनीच्या मालकीचा पट्टा देखील द्यायचा. 3 लाख लोकांना ते ज्या जमिनीवर घरं बांधून आहेत त्या ठिकाणचा मालकी हक्काचा पट्टा आपण दिला, अजून 7 लाख लोकांना मालकी हक्काचा पट्टा आपण देतो आहे. आणि एवढंच नाही, त्यांचं घर जर कच्चं असेल तर पक्क घर बांधण्याकरता त्यांना त्या ठिकाणी आपण पैसे देतो आहे. शहरामध्ये ज्यांनी झोपडपट्टीमध्ये घर बांधलं, झोपडपट्ट्या बांधल्या, त्या ठिकाणी देखील त्यांना मालकी हक्काचा पट्टा देतोय. आणि त्यासोबत
त्यांचं घर जर कच्चं असेल 2.5 लाख रुपये घर बांधायला देतोय, बांधकाम कामगार असतील 4.5 लाख रुपये आपण त्या ठिकाणी घर बांधण्याकरता देतोय. प्रत्येक गरीबाचं घर झालं पाहिजे हा प्रयत्न आपला या ठिकाणी आहे. आज आपण बघा या सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं अभूतपूर्व अशा प्रकारची झाली. रस्ते असतील, रेल्वे असेल, विमानतळ असतील, पोर्ट असतील, इलेक्ट्रिसिटीची कामं असतील, वेगवेगळ्या सिंचनाची कामं असतील, प्रचंड मोठी कामं आपण या ठिकाणी केली. आणि आज जाहीरनाम्यामध्ये मी सांगितलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटी रुपयाची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही या ठिकाणी आम्ही तयार करू. बंधू भगिनींनो, पुण्याला नवीन एअरपोर्ट देण्याचा निर्णय देखील आपण केला आणि नवीन एअरपोर्ट आपल्याला माहिती आहे याच मतदारसंघामध्ये आपण तयार करणार आहोत आणि या नवीन एअरपोर्टचं काम देखील लवकरच आपण सुरू करू. हा केवळ एअरपोर्ट नसेल, या एअरपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल, या ठिकाणी लोकांच्या हाताला काम मिळेल. या भागामध्ये फळबागा आहेत, आमच्या फळाचा एक्सपोर्ट या ठिकाणून सुरू होईल, फळ प्रक्रिया प्रकल्प आपल्याला टाकता येतील, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला किंमत मिळेल, कार्गो करता मुंबईला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. याच पुरंदरच्या छत्रपती संभाजीराजे एअरपोर्ट वरनं सगळा माल आपल्याला बाहेर पाठवता येईल. एक मोठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हाताला काम हे या माध्यमातून मिळणार आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे कामं इतकी झाली आणि होणार आहेत की मी सांगत राहिलो तर संध्याकाळ होईल, पण मला मावळला सभा आहे, त्यानंतर अजून एक सभा. मी जास्त काही बोलणार नाही, पुरंदरवासियांना तसे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. बापूंना आपण पहिलेपासून पाहतात, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. बापूंना तुम्ही निवडून देणार याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही, पण मी तुम्हाला वेगळी विनंती करण्याकरता आलो आहे. गेली 5 वर्ष बापूने अतिशय चांगलं काम माझा एक सहकारी म्हणून राज्यमंत्री म्हणून केलं. या निवडणुकीमध्ये बापूंना तुम्ही रेकॉर्ड मताने निवडून आला. मी उद्धवजींना शिफारस करीन आणि आपले बापू राज्यमंत्री नाही तर मंत्री होतील. आपण या ठिकाणी पुरंदर हवेलीच्या जनतेला या ठिकाणी बापूंना कॅबिनेट मंत्री करण्याचा शब्द दिला, त्याबद्दल मी पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने आपला मनपूर्वक आभार मानतो. सर्व पुरंदर हवेलीच्या नागरिकांचं मतदारांचं हार्दिक आभार.